वैजापूर तालुक्यातील सिंचनाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासंदर्भात मुंबई मंत्रालय येथे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तालुक्यातील प्रलंबित असणाऱ्या महत्त्वपूर्ण सिंचनाच्या प्रकल्पासंदर्भात मुंबई येथे जलसंपदा व लाख क्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांची भेट घेत चर्चा देखील केली आहे यात प्रामुख्याने मन्याड धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात चर्चा होऊन वाढीव वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी त्यावर साखळी बंधारे बांधण्यासंदर्भात कार्यकारी संचालक यांना सर्व्हे करून तात्काळ प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात मंत्री जयंत पाटील यांनी आदेशित केलेत त्याचप्रमाणे महत्वपूर्ण असणारा हत्ती घोडा साठवण तलाव आणि चांदेश्वरी साठवण तलाव या संदर्भात सकारात्मक चर्चा होऊन प्रलंबित असणारे लघु प्रकल्प मार्गी लावण्याचे कार्यकारी संचालक यांनी सूचना करून शिष्टमंडळाला आश्वासित केले तसेच शनीदेव कमलापूर गोदावरी नदीवर तात्काळ सूचना देऊन दोन महिन्यात कामास प्रशासकीय मंजुरी देणे संदर्भात मंत्री पाटील यांनी सूचना केल्या आहेत या बैठकीसाठी जलसंपदा खात्याचे सचिव मुंडे कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे विभाग विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या शिष्टमंडळात वैजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव निंबाळकर बाजार समिती सभापती मगर उपसभापती राजेंद्र मगर खरेदी विक्री उपसभापती मंजाहरी पाटील गाठे विधानसभा अध्यक्ष साईनाथ मतसागर कार्याध्यक्ष उत्तम निकम रिखब पाटणी माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब भोसले दत्तू पाटील त्रिभुवन माजी जिल्हा परिषद सदस्य सूरज पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे सरपंच राजू साळुंके उत्तम कोल्हे यांची उपस्थिती होती शैलेंद्र खैरमोडे एम न्यूज वैजापूर